नमस्कार मुलांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण मनोरंजक उदाहरणांद्वारा घड्याळात वेळ पाहणे याबाबत अजून जाणून घेतले. या व्हिडिओमध्ये आपण या संबंधित काही सामान्य चुका पाहूयात. चंदाचे जादूचे घड्याळ अदृश्य तर झाले, पण शेवटी ते गेले कुठे? हे काय, घड्याळ तर बब्बनकडे पोहोचले. पुन्हा एकदा परी बब्बनच्या समोर आली. तिने घड्याळाबाबत चंदाला जे सांगितले होते तेच बब्बनला पण सांगितलं. जादूचे बूट घातल्यावर बब्बन ठीक 12 वाजता त्याच्या सर्वात आवडत्या वस्तूच्या दुनियेत पोहोचेल. तिथे त्याच्याजवळ 2 वाजेपर्यंतची वेळ असेल आणि त्या दरम्यान तो हवी तेवढी त्याची आवडती वस्तू गोळा करून आपल्या सोबत घेऊन येऊ शकतो. हे सांगून परीने बब्बनला नवीन जादूचे बूट दिले. बब्बनच्या घड्याळात ही वेळ होत आहे. बब्बनने विचार केला की त्याच्या घड्याळात 11:15 झाली आहेत. हा विचार करून बब्बनने लगेच त्याचे जादूचे बूट घातले. बराच वेळ वाट पाहिली, पण काही जादू झाली नाही. तो स्वतःच्याच घरी राहिला. पण असे का झाले? मुलांनो, तुम्ही सांगू शकता का की बब्बनने कोणती चूक केली आहे? बब्बनने घड्याळात जेव्हा वेळ पाहिली तेव्हा घड्याळाचे काटे अशा प्रकारे होते. तुम्ही सांगू शकता का की घड्याळात किती वाजले आहेत? तुम्ही पाहिजे असेल तर व्हिडिओ थांबवून याचे उत्तर शोधू शकता. अगदी बरोबर, तासाचा काटा 3 आणि 4 मध्ये आहे, म्हणून 3 तास झाले आहेत. आणि मिनिटाचा काटा 11 ह्या संख्येवर आहे, म्हणून 11 × 5 55 झाली आहेत. अशा प्रकारे घड्याळात वेळ 3:55 आहे. आणि बब्बनने वेळ पाहिली 11:15. तुम्ही सांगू शकता का की 11:15 घड्याळाचे काटे कोणत्या संख्येवर असतील? अगदी बरोबर, 11:15 घड्याळाच्या तासाचा काटा 11:12 मध्ये आणि मिनिटांचा काटा 15/5 3 या संख्येवर असेल. आता तुम्ही ही दोन घड्याळ पाहून सांगू शकता का की बब्बनने कोणती चूक केली आहे? हो, बब्बनने घड्याळाची वेळ पाहताना तासाच्या काट्याला मिनिटाचा काटा आणि मिनिटाच्या काट्याला तासाचा काटा, म्हणून बब्बनने चुकीची वेळ पाहिली. मुलांनो, लक्षात ठेवा, घड्याळात वेळ पाहताना मिनिट आणि तासाच्या काट्याला नीट ओळखून वेळेचा अंदाज लावा. शेवटी 12 वाजले आणि बब्बन एका अशा दुनियेत पोहोचला जिथे केळीच केळी आहेत. बब्बन खूप उत्साहित झाला. त्याने लगेचच केळी खाणे सुरू केले. बब्बन इतका खुशीत होता की त्याला वेळेचे भानच राहिले नाही आणि तो केळी खातच गेला. मग जेव्हा बब्बनचे पोट भरले तेव्हा त्याला खूपच झोप येऊ लागली.
बब्बनने घड्याळात वेळ पाहिली तेव्हा घड्याळाचे काटे अशा प्रकारे होते। बब्बनने विचार केला की तासाचा काटा 1 आणि 2 च्या मध्ये 2 च्या अगदी जवळ आहे आणि मिनिटाचा काटा 10 च्या संख्येवर किंवा 10 × 5 50 मिनिटे होऊन गेली आहेत म्हणून आता वेळ 2:50 होत आहेत। हा विचार करून बब्बनला वाटले की कदाचित परीने त्याला तिथेच राहण्याची परवानगी दिली आहे कारण 2 आहेत आणि तो अजूनही तिथेच आहे। हा विचार करून बब्बन निर्धास्त होऊन झोपला। मुलांनो, बब्बनने घड्याळात बरोबर वेळ पाहिली का? नाही, बब्बनने चूक केली आहे। बब्बनने कोणती चूक केली आहे? अगदी बरोबर, बब्बनने तासाची वेळ बघताना चुकीच्या पद्धतीने पाहिले। तासाचा काटा 1 आणि 2 च्या मध्ये होता म्हणजे किती तास झाले? अगदी बरोबर, 1 तास। पण बब्बनला ते 2 तास वाटले। मुलांनो, लक्षात ठेवा की जेव्हा तासाचा काटा हा 2 संख्येच्या मध्ये असेल तेव्हा नेहमी त्या संख्यांमधल्या लहान संख्येला तास म्हणून घेतले पाहिजे। अशा प्रकारे बरोबर वेळ काय झाली आहे? हो, बरोबर वेळ 1:50 झाली आहेत। जेव्हा बब्बनने डोळे उघडले तेव्हा त्याने स्वतःला आपल्या घरी आलेले पाहिले कारण बब्बनने घड्याळात चुकीची वेळ पाहिली होती आणि बब्बन झोपल्यावर काही वेळातच 2 आणि तो आपल्या घरी परत आला। बब्बन थोड्या वेळासाठी उदास झाला पण नंतर त्याने पाहिले की परीने त्याच्या शेजारी एका टोपलीत खूप केळी ठेवली आहेत। हे पाहून बब्बन आनंदाने नाचू लागला। मुलांनो, या व्हिडिओ मध्ये आपण वेळ पाहण्याच्या संबंधित काही सामान्य चुका पाहिल्या।